आणि आता पृथ्वीराज चव्हाणांचं एक मोठं वक्तव्य, राष्ट्रवादीनं सरकार पाडलं नसतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता, असं म्हटलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी. मराठा आरक्षणाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचं हे मोठं विधान, राज्य सहकारी बँकेबाबत सुद्धा कडक निर्णय त्यावेळी घ्यावा लागला असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय, आणि त्या निर्णयाची राजकीय किंमत मोजावी लागली असं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आपण ऐकूयात. तर पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणालेत आपल्या भाषणामध्ये ते आपण पाहतोय. मी मुख्यमंत्री असताना राज्य सहकारी बँकेबाबत मोठा निर्णय घ्यावा लागला. राज्य सहकारी बँकेबाबत घेतलेल्या निर्णयाची राजकीय किंमत चुकवावी लागली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा काढून घेतला आणि आमचं सरकार पडलं. आमचं सरकार पडलं नसतं तर आघाडीचं सरकार आलं असतं. आघाडीचं सरकार आल्यावर मराठा आरक्षणाचा प्रश्नही निकाली निघाला असता.